हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वेज कुर्मा। यासाठी लागणारं साहित्य आपण पाहणार आहोत। एक वाटी फ्लावरचे तुरे लागणार आहे, एक वाटी चिरून घेतलेला बटाटा, अर्धी वाटी फ्रेंच बीन्स आहेत, त्याचबरोबर एक गाजर चिरून घेतलेले आहे। आता या सर्व भाज्या एका कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि या स्वच्छ धुवून आपल्याला कुकरला लावायच्या आहेत। आता हा डबा कुकरमध्ये ठेवूया आणि एक शिटी देऊन घेऊया। एका शिटीमध्ये आपल्या भाज्या पटकन शिजून जातात। आता या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत, पाहू शकता। मसाल्यांमध्ये पाहून घेऊया। इथे मी अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे, बदाम फुलचे तुकडे, 2 तेजपत्ता, 1 इंच दालचिनी, 4 ते 5 लवंगा। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ओला नारळाचे काही तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये मी 2 ते 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट आपल्या आवडीनुसार घालू शकता। त्याचबरोबर याला छान असा कलर येण्यासाठी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। याची आता आपण मस्तपैकी पेस्ट करून घेऊया। आपली पेस्ट इथे तयार आहे। आता यामध्ये मी चिरून घेतलेला एक कांदा घालणार आहे, त्याचबरोबर एका मोठ्या टोमॅटोच्या फोडी घालून घेणार आहे। हे दोन्ही आपल्याला मिक्स असं वाटून घ्यायचं आहे। यामध्येच आता आपल्याला गरम मसाले घालायचे आहे। यामध्ये मी 1/2 चमचा खसखस, दालचिनी, बदाम फूल आणि 4 ते 5 मिरी घेतली होती। आता याची पेस्ट देखील रेडी आहे। आता गॅसवर मी एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं होतं। तेल छान असं गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत 2 तेजपत्त्याची पानं, त्याचबरोबर दालचिनी। आता हे तेलामध्ये घातल्यामुळे आपल्या जी ग्रेव्ही करणार आहोत त्याला छान असा सुगंध येणार आहे। त्याचबरोबर मी यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे। या कांदा आणि टोमॅटोच्या पेस्टमध्ये काही गरम मसाले देखील मी वाटून घेतले होते। आता हा मसाला आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। यावर आता मी झाकण ठेवून याला 5 ते 7 मिनिटे ठेवून देणार आहे। 5 ते 7 मिनिटानंतर पाहू शकता की आपला मसाला छान असा कोरडा झालेला आहे। परत एकदा याला आपण परतून घेऊया। आता यामध्ये मी 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे। तिला देखील छान आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे सर्व आपण पुन्हा एकजीव करून छान असं फ्राय करून घेऊया। मसाला मस्त असा फ्राय झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा जीरा पावडर, त्याचबरोबर 1/2 चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला आपण मसाला वाटताना देखील घातला होता, त्यामुळे याचं प्रमाण थोडंसं सांभाळूनच घालावं। आता हे सर्व आपण पुन्हा एकत्र करून घेणार आहोत।
आता याला आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवून वाफ देऊन घेणार आहोत, त्यामुळे सर्व मसाले एकजीव होऊन जातील. आता 2 ते 3 मिनिटांनंतर आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे, पाहू शकता. आता यामध्ये मी शिजवून घेतलेल्या भाज्या घालणार आहे. भाज्या शिजवताना मी यामध्ये हळद आणि मीठ हे दोन्हीही घातलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला चवीनुसार मीठ हे घालावं लागणार आहे. आता हे सर्व भाज्या मिक्स करून घेऊया. भाज्या शिजताना मी यामध्ये मीठ घातलं नव्हतं. आपली ही जी ग्रेव्ही आहे ती खूपच थिक आहे, त्यामुळे यामध्ये मी आणखीन कपभर पाणी घालत आहे. कन्सिस्टन्सी आपण चेक करूया आणि आणखीन 1 कपभर यामध्ये पाणी घालून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत, त्याचबरोबर काजूचे तुकडे देखील घालून घेणार आहोत, जेणेकरून काजूचे तुकडे या ग्रेव्हीमध्ये छान असे नरम होऊन जातील. आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. भाजी आपली आधीच शिजली होती, त्यामुळे याला शिजवायची गरज नाही. यावर आता झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटे 1 उकळी देऊया. तयार आहे आपला वेज कुर्मा. वेज कुर्मा हा पुरीबरोबर छान लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपीसाठी पाहत रहा कोल्हापुरी किचन फूड. थँक्यू.